अध्यक्ष माफ करा दिलीपजी पाटील पडलेजी पडले आणि ज्यावेळेला सकडबाई चेंडू होता इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला एक्झिक्यूट केला चेंडू विकेट. आता मात्र लॉब करते चेंडूला मनगडी ताकदीचा वापर मिस्टरमिक शॉट असेल हवेच्या विरुद्ध हा मारलेला फटका चेंडू फरार होतोय वन बाउन्स ओव्हर द रोप चार धावांसाठी. चपल झाला एक्झिक्यूट केलाय दोन क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्या मारून चेंडू फरार होतोय डीप फाइन लेग रिजन मधून दणदण करत चार रन संघ नायकानं और षट क्रमांक तिसरं ओव्हर द विकेट. यावेळेस लॉब करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लेमन कट चेंडू फरार होतोय क्षेत्ररक्षक बीट झाला लॉंग स्टॉप रिजन मध्ये चार धावांसाठी. धावसंख्या पादावर धावल कव्हर 32 धावा. यावेळेस कृपया चेंडू होता बॅटची कडा कलिता क्षेत्ररक्षक बीट होतोय चकमध्ये होऊन चेंडू फरार होतोय क्षेत्रशाने चेंडूचे शर्यत लागले बघता बघता चेंडू फरार सीमा पार चौकार. चेंडू फेकला फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलं गोलंदाज चेतन. यावेळेला चेंडू लॉब करतोय क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफ साचवा तर संघनायक प्रथमेश पाटील चूक करतोय हाताला चाटून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे धोकादायक चढू शकेल का या ठिकाणी संदर्भ संघाचा. फुलर लेनचा चेंडू आता मात्र कलाईचा वापर सौंदर्य दाखवत असताना आपल्या बॅट मधून क्लास दाखवत असताना फेकून दिले अक्षरशः चेंडूला लॉंग लेगच्या डोक्यावरनं गोलंदाज कसा गोलंदाजी करेल शेवटचा चेंडू आखोटा बॅ चेंडू लॉब करतोय चेंडूला पुलचा हा फटका क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू फरार होतोय दर्शनीय दर्जेदार फटका सहा धावा ओव्हर द विकेट. योगेश फुलर लेनचा चेंडू खराब चेंडू फेकला यावेळेस गोलंदाजानं चुकीला माफी नाहीये विरकम देतोय स्कोअर ऑफ द विकेट दणदणीत षटकार. संघ पाहताय समोरासमोर ओव्हर द विकेट अकोटा पे चेंडू पुन्हा एकदा लॉब करतोय पुलचा हा फटका फुल पॉवरफुल सक्सेसफुल मनोज जोशीच्या बॅट मधून अजून एक षटकार. अकोटा पे चेंडू होता बॅटची काढा नशिबाचा चौकार लेट कट या ठिकाणी चेंडू फरारतोय शॉर्ट दरम्यान रिझन मधून चार धावांसाठी. नवपाडा संघ राऊंड द विकेट योगेश यावेळेचा चेंडू स्लोअरमॅन चेंडू होता ऑन साइड लेग विजयी फटका चेंडू जातोय चार धावांसाठी. मनोज जोशी ज्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्याच फलंदाजानं मात्र या ठिकाणी सामना संपवलाय फाईट दिली. आभार व्यक्त करतो आपले या स्पर्धेमध्ये आपण सहभाग